नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं जायजू चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे साबुदाणा वडा। नवरात्र चालू आहे, सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा। आता आपण साबुदाणा वड्याचं सामान पाहूया। मी साबुदाणे भिजत घातले होते, हे 4-5 तास तरी कमीत कमी भिजायला पाहिजे। असे हे बघा, चांगले भिजलेले आहेत आपले साबुदाणे। मी 4 बटाटे घेतलेले आहेत पकडून, आणि ह्या 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत, आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून, साल काढून घेतलेले। आणि ह्या आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायचे आहेत। मिक्सरमध्ये वाटताना आपल्याला जास्त बारीक करायचं नाही, मोठाच कुट करायचा आहे। चला आता आपण हे वाटून घेतलेले शेंगदाणे जरा मोठे मोठेच वाटलेले आहे, आणि हे मिरची वाटलेली आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। हे मी भांडं घेते, त्याच्यात आपण साबुदाणे घेऊया, आणि बटाटे असे फोडून घेऊया। ते आपल्याला सारखी खिचडी खाऊन कंटाळा येतो, तेव्हा काहीतरी वेगळं असं खाण्याचं उपवासाला। नाश्ता पण याचा होतो छान, लहान मुलं तर खूप आवडीने खातात। तेव्हा कधीतरी आपण कधीतरी बनवा करा, नक्की करून खा, मस्त छान चवीला येतात। बटाटा असा चांगला बारीक करून घ्यायचा, तर उपासामुळं आपल्याला जास्त पदार्थ घालायचे नाही ते। तेव्हा आपण एवढंच घालणार आहे, चवीपुरतं मीठ घेते। आता हे मीठ घेतलेलं आहे, आपल्याला पाहिजे तसं मीठ घालायचं आवडीनुसार। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं असं, म्हणजे आपले वडे फुटत नाही ते जास्त तळताना। असं मिक्स थोडा थोडा बटाटा असा लागला तर छान वाटतं आपल्याला वड्यामध्ये, शेंगदाणे बटाटे। आता मी याचं असे गोळे बनवून घेते। हे पहा, मी मध्यम साईजचे असे वडे बनवून गोळे बनवून घेते। मी आता हे गोळे ताटलीत ठेवते, आणि असेच आपण सर्व हे गोळे बनवून घ्यायचे। आपल्याला ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराने बनवायचे। मोठे लहान लहान असले तर, छोटे मध्यम साईजचे असले तर चांगले तळतात, कढईमध्ये गर्दी नाही होत म्हणून थोडं मध्यम साईजचेच घ्यायचे आपल्याला। आपण जास्त मोठे नाही करणार। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले, तेल आता आपलं गरम झालं की नाही आपण चेक करूया थोडं। हां, मस्त झालेले गरम। आता आपण वडे सोडूया। वडे सोडताना जरा जपून, आता मी वडे तळते। आपल्याला लगेच हलवायचे नाही आहे, वडे चांगले भाजून द्यायचे आणि मग हलवायचे। लगेच जर हलवले तर ते चिट झाऱ्याला पण चिटकणार आणि फुटणार पण। तेव्हा आपण गॅस जरा फास्ट ठेवूया वडे भाजण्यासाठी। आता आपले वडे होत आहेत मस्त लालसर व्हायला लागलेले आहेत। आता आपण त्यांना एक एक पलटी करूया। आता आपले वडे पलटी केलेले आहेत, थोड्या वेळ उघडून द्यायचे। आता आपले वडे तळलेले आहेत, आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा छान असा कलर आलेला आहे बदामी, मस्त कडक 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 झालेले आहेत वडे, छान कुरकुरीत मस्त खिचडी खाण्याचा कंटाळा येतो। कधीतरी आपण वडे बनवून खाऊ शकतो, सारखी सारखी खिचडी खाण्याचा कंटाळा येतो। हां, आता मी हे दुसरे वडे तळून घेते। अजून हे तळताना जरा सांभाळून जरा लांब हात ठेवायचा, कारण हे वडे बघा फुटू शकतात, तेव्हा सांभाळून तळायचे। हे बघा आपले वडे आता सगळे तयार आहेत तळून। आपण वड्याबरोबर खाण्यासाठी आपण आमटी बनवूया। चटणी तर हमेशाच खातो, काहीतरी वेगळं करूया म्हणून मी आमटीसाठी या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत। हे आपण आता मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया पातळ। मी मिरची आणि शेंगदाणे बारीक असं पातळ मिक्सरमध्ये करून घेतलेले,
मी टोप गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी थोडं तेल टाकते। आता मी एकदम थोडंसं तेल टाकणार आहे। आपल्याला याच्यात दुसरी कुठलीही फोडणी घालायची नाही, फक्त तेलच घालायचं आहे। आणि आता मी ते तेल गरम झालेलं आहे तेव्हा मी हे टाकते आणि परतून घेते थोडंसं। आपल्याला लगेच दुसरं पाणी टाकायचं नाही, थोडंसं परतून घेतल्यानंतर आमटीला चांगली चव येते तेव्हा मी थोडंसं परतून घेते। आता आपले जरा हे परतलेले आहे तेव्हा मी आता थोडंसं तेवढं पाणी टाकायचं। पातळ करायचे असते तर पातळ करू शकता, याच्यात बटाटासुद्धा आपण टाकू शकतो। आता मी पाणी टाकून घेतलेले आहे। आता आपल्याला मीठ टाकायचे, या आमटीमध्ये मीठ टाकते, अर्धा चमचा टाकते आणि याला चांगली उकळी घ्यायची मंद आचावर लक्ष ठेवायचं, कारण ते दुधासारखं ओतू जातं म्हणून गॅस स्लोच ठेवायचा। शेंगदाण्याच्या आमटीला आता चांगली उकळी येत आहे। आता मी 2 मिनटं उकळी घेतलेली आहे याला। आता मी गॅस बंद करते, चांगलं 2 मिनटं चांगली उकळी येऊन द्यायची, थोडंसं आटून द्यायचं। शेंगदाण्याची आमटी आपली चांगली झालेली आहे, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही। हा आपला साबुदाणा वडा तयार आहे। आता ही मी आमटी घेतलेली आहे प्लेटमध्ये आणि हे दही आहे। आपण पाहिजे तर दह्याबरोबर पण खाऊ शकतो, आमटीबरोबर पण खाऊ शकतो, आपल्याला जसे आवडेल तसं खाऊ शकतो। तर हा नक्कीच करून पहा, खा आणि मला कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।